नमस्कार, आपको प्रॉपर्टी गुरु मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आणि हा आहे 1 BHK। ज्या लोकांना असं वाटतं की पाऊस खूप आहे आत्ता सध्या, घर घ्यायलाच नको आहे, जिकडे तिकडे पहा सगळीकडे पाणीच तुंबलेलं असतं वगैरे, पण मी तुम्हाला सांगते विरारमध्ये घर कुठं कुठं घ्यायचं आहे जिथं पाणी नाही साठत। पाणी कुठं साठत नाही तर विरार ईस्टमध्ये पाणी तुम्हाला कुठंच वॉटर लॉगिंग दिसणार नाही। विरार ईस्ट एकमात्र अशी जागा आहे जिथं तुम्ही बातम्यांमध्ये बघा, कधी विरार ईस्टच्या बद्दल सांगितलंच जात नाही, कारण का ते कसं उंच दिशा येते आणि पश्चिम जे आहे पश्चिम ही खालच्या साईडला येते, त्यास म्हणून त्या साईडला शक्यतो पाणी साठलं जातं। आणि पाणी पश्चिममध्ये पण कुठं साठतं म्हणजे वेस्ट विरार वेस्टमध्ये पाणी कुठे साठतं तर जनरली स्टेशनचा आजूबाजूला जिथं जुनी वसाहत आहे फक्त तिथं पाणी साठतं, आणि टुवर्ड्स नालासोपाराला जो रस्ता असतो त्या साईडला पाणी साठतं। ग्लोबल सिटीच्या साईडला किंवा YK NXला तुम्ही जाल तर तिकडे तुम्हाला पाणी साठलेलं दिसणार नाही, ते आहे वरच्या दिशेची साईड। तर तुम्हाला घर घ्यायचं असेल तर तुम्ही या साईडला घर घेऊ शकता। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो 1 BHK तुम्ही बघता आहे इथे तुम्हाला VVMCचं पाणी मिळणार आहे आणि पार्किंगसाठी 2-व्हीलर पार्किंग वगैरे मिळणार आहे। सगळ्यात मस्त गोष्ट आहे ही सिडकोची प्रॉपर्टी आहे, सिडको बिल्डिंग आहे, आणि एवढ्या स्वस्त आणि मस्त तुम्हाला मिळतं आहे कारण ही अर्जंट सेलमध्ये हा 1 BHK आलेला आहे। तर वाट कसली बघताय, लवकरात लवकर कॉल करा आणि बघायला या। पाऊस वगैरे आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे। वॉटर लॉगिंगचं आहे ते फक्त स्टेशनच्या जवळ, ते पण पश्चिम साईडला आहे, पूर्व साईडला नाही आहे, म्हणजे विरार ईस्टला ब्लॉगिंग नाही आहे। तुम्ही येऊ शकता, बघू शकता, काहीच हरकत नाही आहे। तुम्ही हे पण पाहू शकता की हे घर किती सुंदर आहे, फ्लॅट किती मस्त आहे, एरिया जो आहे तुम्हाला दिलेला आहे, डिटेल्स वगैरे सगळे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये एकदा चेक करा। वाट कसली बघताय, लवकरात लवकर या, कॉल करा, शेअर करा आणि या बघायला।